ऋतू सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण बघतो की सर्व सृष्टी ही हिरवीगार झालेली असते. बरोबर, सर्व सृष्टी म्हणजे काय? संपूर्ण निसर्ग. झाडांना नवीन पालवी फुटते, झाडांवर छान छान नवीन पानं येतात, छान छान फुलं उमलतात आणि सर्व निसर्ग हा आनंदी झालेला असतो. बरोबर, आणि पावसामध्ये सर्वांनाच खूप आनंदी वातावरण वाटतं, सर्वजण खूप आनंदित झालेले असतात. त्याचप्रमाणे काही प्राणी किंवा काही पक्षी हे सुद्धा पावसाळ्यामध्ये खूप आनंद व्यक्त करतात, किंवा पावसाळ्यात आपल्याला काही नवीन प्राणी दिसतात. बरोबर, उदाहरणार्थ बेडूक असेल, गोगलगाय असेल आणि छान रंगीबिरंगी पिसारा फुलवून नाचणारा मोर असेल. तर हा जो नाचणारा मोर आहे, या मोराची एक सुंदर कविता आज आपण शिकणार आहोत, ती म्हणजे नाच रे मोरा. आता नाच रे मोरा ही खरं तर गाणं आहे. बरोबर, तर हे गाणं किंवा हे गीत कोणी लिहिलं आहे? तर ग दि माडगुळकर यांनी. ग दि माडगुळकर हे या गाण्याचे गीतकार आहेत किंवा कवी आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. थांबरा थांबरा तर बघा, पान नंबर एक, कविता पहिली, नाच रे मोरा. आधी आपण ही कविता छान म्हणणार आहोत. ठीक आहे, बघा, ऐका आणि म्हणा. ही कविता आपल्याला ऐकायची आहे आणि सोबतच म्हणायची देखील आहे. सर्वात आधी ही कविता मी म्हणणार आहे, सर्वांनी ऐकायची आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सोंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. बघा, ही छानशी कविता आपण अगदी लहानपणापासून ऐकत आहोत. बरोबर, जेव्हा तुम्ही नर्सरीमध्ये शाळेत गेलात, जेव्हा तुम्ही केजी मध्ये होतात, तेव्हा तुम्ही लहानपणापासून हे बालगीत ऐकत आहोत. बरोबर, आपण हे बालगीत नेहमीच ऐकलं आहे, याचे व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत. जेव्हा तुम्ही नर्सरीमध्ये होतात, केजी मध्ये होतात, फर्स्ट मध्ये होतात, तेव्हा आपण अनेक वेळा हे व्हिडिओ सॉन्ग म्हटलेलं आहे किंवा बघितलेलं आहे. तर पण या कवितेचा आज आपण थोडक्यात भावार्थ समजून घेणार आहोत. म्हणजे या कवितेचा नेमका अर्थ काय आहे, का मोराला नाचायला सांगितलं आहे किंवा का मोर नाचत आहे, हे आपण सर्व अभ्यासणार आहोत. ठीक आहे. पहिलं पहिलं कडवं आहे, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. तिथे काय म्हटलं आहे, कवी मोराला नाचायला सांगत आहे. बरोबर, कुठे नाचायला सांगत आहे? तर आंब्याच्या वनामध्ये. वन म्हणजे काय? तर रान किंवा शेत, जिथे आंब्याचे खूप सारे झाडं लावलेले असतात, त्याला आंब्याचं वन किंवा आंब्याचं रान असं म्हणतात. आता पुढे कवी काय सांगत आहे की ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता ढगांशी वारा झुंजला आहे म्हणजेच
वारा जो वाहतो आहे तो ढगांना जाऊन झुंजला, म्हणजे जाऊन भेटला आहे. आणि हे जे काळे काळे ढग आहेत ते कशाप्रमाणे दिसत आहेत, पिंजलेल्या कापसाप्रमाणे दिसत आहे. बघा, आपण जेव्हा पावसाचं वातावरण होतं तेव्हा जर आपण सहज सहज आकाशामध्ये पाहिलं तर काळे काळे ढग आपल्याला दाटून आलेले दिसतात. आणि ते कशाप्रमाणे दिसतात की जसं कापूस किंवा कॉटन आपण जमा करून ठेवलेला असल्याप्रमाणे ते आपल्याला दिसतात. आणि मग कवी मोराला सांगत आहेत की आता तुझी पाळी वीज देते टाळी, आणि आता विजेनी सुद्धा टाळी दिलेली आहे. विजेची टाळी म्हणजे काय, की वीज जेव्हा कडकड कडकड वाजते तेव्हा ते जेव्हा आपण एखाद्या फंक्शन मध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये असतो आणि अचानक टाळ्या वाजायला लागल्या किंवा सर्वांनी एकदम टाळ्या वाजवल्या तर त्या टाळ्यांचा कसा कडकडाट होतो, त्याचप्रमाणे वीज सुद्धा चमकल्यावर आवाज होतो. म्हणून इथे काय म्हणलं आहे की विजेने सुद्धा टाळी दिलेली आहे, आणि आता तुझी वेळ आहे की तू पिसारा फुलवून नाचायचं आहे. म्हणजेच पाऊस जेव्हा होतो तेव्हा मोराला अतिशय आनंद होतो आणि तो आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. म्हणून कवीने काय सांगितलं आहे की आता ढगांशी वारा झुंजला आहे, काळा काळा कापूस देखील पिंजला आहे, विजेने सुद्धा कडकडाट सुरू केलेला आहे, आणि आता तुझी वेळ आहे की तू पिसारा फुलवून नाच. ठीक आहे. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ करून पुकारा नाच. आता इथे काय म्हटलंय की झर झर धार झरली रे, जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा ती त्या पावसाच्या धारा कशा झरतात, झर झर अशा आपल्याला झरताना दिसतात. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे, झाडांची भिजली इरली. आता इरली म्हणजे काय, तर झाडाचं प्रत्येक भाग, इरली म्हणजे काय, झाडाचा प्रत्येक भाग हा पावसाने भिजला आहे. म्हणजेच काय की हे जे पावसाचं पाणी गळत आहे किंवा पडत आहे त्या पाण्यामध्ये संपूर्ण झाड आहे पडत आहे, आणि त्यामुळे काय झालं आहे, झाडाचं प्रत्येक भाग भिजलेला आहे. झाडाची पानं, झाडाची फळं, झाडाची फुलं हे सर्व त्या पावसामध्ये न्हाऊन निघालं आहे. आणि ते काय म्हणतात पुढे की पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. न्हाऊन म्हणजे काय, न्हाणे म्हणजे काय, तर आंघोळ करणे. ह्या पावसामध्ये आपण आंघोळ करू, काहीतरी गाणे गाऊया, आणि तू सुद्धा पुकारा करून नाच. पुकारा म्हणजे काय, आवाज दे, तू सुद्धा आवाज दे सर्वांना आणि या पावसामध्ये नाच, असं कवी मोराला सांग की काय भिजली आहे झाडांची काय. पुढचं कडवं बघणार आहोत. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सौंगड्या नाच. आता इथे काय सांगत आहे कवी की जो पाऊस पडून गेलेला आहे त्याचे थेंब तळ्यामध्ये नाचत आहेत. बघा, इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी की जसं साठलेल्या पाण्यामध्ये किंवा तळ्यामध्ये जेव्हा पाणी पडतं तेव्हा ते आपल्याला ते थेंब पाण्यात नाचल्याप्रमाणे दिसतात, आणि ते आपल्या बाजूला एक गोल वर्तुळ तयार करतात. आणि त्याचा आवाज कसा येतो, टप टप असा आवाज येतो. जेव्हा पाणी किंवा पाऊस झाडांच्या पानावर पडतो तेव्हा त्याचा आवाज कसा येतो, टप टप असा आवाज येतो. आणि या पावसाच्या रेघामध्ये आपण दोघे जण काय करू, खेळ खेळू. कवी काय म्हणत आहेत मोराला की या पावसाच्या रेघामध्ये आपण दोघे खेळ खेळूया, निळ्या सौंगाड्या नाच. इथे मोराला काय म्हटलं आहे, निळ्या सौंगाड्या. सौंगाड्या म्हणजे काय, मित्र किंवा आपला सखा, आपला सोबती. आणि मोराचा रंग हा निळा असतो, म्हणून काय म्हटलं आहे, निळ्या सौंगाड्या तू पण आता नाच. ठीक आहे. पुढचं कडवं बघूया. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. आता इथे काय म्हटलं आहे कवीनी की पावसाची रिमझिम आता थांबलेली आहे, बरोबर. आणि या सर्व वेळामध्ये तुझी आणि माझी छान जोडी म्हणजे छान मैत्री जमली आहे.
आभाळात सुद्धा छान छान सातरंगी कमान. आता सातरंगी कमान कशाला म्हटलं आहे, तर सात रंगांचा आभाळामध्ये आपल्याला काय दिसतं, तर इंद्रधनुष्य. म्हणून सात रंगांची कमान ही आभाळात आता दिसू लागलेली आहे आणि त्या कमानीखाली तू नाच, असं कवी मोराला सांगत आहेत. काय सांगत आहेत, की पावसाची रिमझिम आता थांबली आहे आणि या सर्व पावसाच्या वेळामध्ये जे आपण एकत्र खेळलो, नाचलो, बागडलो, यामध्ये आपली छान मैत्री झालेली आहे आणि आता आभाळामध्ये छान छान सात रंगांची कमान सुद्धा आपल्याला दिसत आहे. त्या कमानी खाली तू येऊन नाच. तर अशा पद्धतीने ही नाचरे मोरा ही कविता आपण आज अभ्यासली आहे. ठीक आहे, सर्वांना कविता समजली आहे का? इथे कवितेमध्ये काही यमक शब्द आलेले आहेत. आता यमक शब्द म्हणजे काय, की ज्याचं उच्चार समान असतो किंवा ज्याचं शेवटचं अक्षर समान असतं त्याला यमक शब्द असे म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. ठीक आहे, तर पहिला शब्द आहे झुंजला पिंजला, पाळी टाळी, झरली इरली, न्हाऊ गाऊ, नाचती वाचती, रेघात दोघात, थांबली जमली, आणि शेवटचा आहे छान कमान. तर अशा पद्धतीने कवितेत ही यमक शब्द आलेली आहेत. पुढे बघूया, कवितेत काही समानार्थी शब्द आपल्याला अभ्यासासाठी आलेले आहेत, ती आपण वाचणार आहोत. पहिला आहे वन रान, ढग मेघ, वारा वायू किंवा पवन, मोर मयूर, झाड वृक्ष किंवा तरू, पाऊस वर्षा, सोंगाड्या मित्र किंवा सखा.